कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. या काळात गोरगरीब भिक्षुक किंवा तात्पुरत्या वास्तव्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी शासनाने खेड तालुक्यात 4 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करून जेवणाची व्यवस्था केली असून केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात पॅकबंद जेवण पार्सल स्वरूपात दिले जाणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्यातील खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली. आळंदी आणि खेड मध्ये प्रत्येकी एक असे आपण शिवभोजनालय सुरू केलेले आहे. शिवभोजनालयामध्ये प्रत्येकी 5 रुपये दराने थाळी देण्यात येणार आहे आणि शिवभोजनालयाच्या चालकांना ज्यांच्याकडे 5 रुपये देण्यासाठी सुद्धा नाही अशा सुद्धा सगळ्या गरजू भुकेलेल्यांना जेवण देण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी शिवभोजनालयामधचा जेवणाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती. चाकणमध्ये MIDC असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या आहे. साधारण 15 ते 20 हजार कामगार लॉकडाऊनमुळे आपापल्या गावी जाऊ शकलेले नाही, ते चाकणमध्येच अडकलेले आहेत. या सर्व कामगारांची आपण त्यांच्या राहत्या घरीच, म्हणजे हे बरेच कामगार हे भाडेकरू आहेत जे तिथे राहत आहेत, त्यांची निवाऱ्याची सोय असल्यामुळे त्यांना राहत्या घरीच आपण जेवणाची सगळी सुविधा पुरवत आहोत. NGO सेवाभावी संस्था, काही प्रतिष्ठित लोक, गावातले ग्रामपंचायती आणि सहकार्य करणारे जे काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्यामार्फत जे आपल्याला सहकार्य मिळते, राशन मिळतंय, धान्य मिळतंय, ते आपण या लोकांना, सर्व कामगारांना, त्यांना घरपोच देत आहोत. ज्यांना राशन देत नाही आहे त्यांना पॅकेट फूड, तयार अन्न आपण पुरवत आहोत आणि सर्व कामगारांची आपण जेवणा खाण्याची सगळ्या प्रकारची अत्यावश्यक सेवा देण्याची सुविधा आपण पुरवत आहोत. इथे खेड प्रशासन सगळ्या परीने प्रयत्न करीत आहे. कुठलाही MIDC मधला कामगार भुकेला राहणार नाही, उपाशी राहणार नाही, याची सर्व खबरदारी प्रशासन घेत आहे. प्रत्येकी 5 रुपये दराने थाळी देण्यात येणार आहे आणि शिवभोजनालयाच्या चालकांना ज्यांच्याकडे 5 रुपये देण्यासाठी सुद्धा नाहीत अशा सुद्धा सगळ्या गरजू भुकेलेल्यांना जेवण देण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 1437 काय म्हणायचं सदस्य संख्या नुसतं प्राधान्य अन्न सुरक्षा योजना जी आहे ना त्याला प्राधान्य 615 ग्रामीण शहरीची सदस्य संख्या आहे 41,437 म्हणजे 8,895 जी कार्ड संख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं प्राधान्याची कार्ड आहे 8,895 आपल्याकडं कार्ड संख्या जी आहे ती शहरी भागासाठी 228 आहे. प्रतिनिधी तुकाराम बोंबले, पुणे लाईव्ह न्यूज, राजगुरुनगर. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.